राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी मध्यरात्री परळी येथे येऊन 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा केली व महाशिवरात्रीच्या पर्वावर दर्शन घेतले. नामदार धनंजय मुंडे हे सकाळी 9 वाजल्यापासून आपल्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. मुंबईहून ते निघाले असताना अचानक त्यांना अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात भगरीने विषबाधा झाल्याची माहिती समजली. त्यामुळे थेट परळीला न येता नामदार धनंजय मुंडे हे अंबाजोगाई येथे गेले. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात भगरीने विषबाधा झालेल्या रुग्णांची त्यांनी भेट घेतली, त्यांची अस्थिवाईकपणे चौकशी केली, तसेच त्यांच्यावर उपचार करण्याबाबत आरोग्य प्रशासनाला निर्देश दिले. त्यानंतर नामदार धनंजय मुंडे हे परळी येथे आले. परळी येथे आल्यानंतर 16 वस्त्रामध्ये त्यांनी प्रभू वैद्यनाथ मंदिरात येऊन प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा अर्चा केली व महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शन घेतले. दरम्यान नामदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात 21 प्रकारच्या फुलांनी आकर्षक अशी पुष्प सजावट व नयनरम्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. नामदार धनंजय मुंडे हे महाशिवरात्रीच्या पर्वकाळानिमित्त दर्शन घेण्यासाठी बीडहून परळीकडे निघाले होते. मात्र अंबाजोगाई येथे विषबाधा झालेल्या रुग्णांची माहिती कळताच त्यांनी परळीकडे निघालेला ताफा अंबाजोगाईकडे वळवत स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन या विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली व त्यांच्या उपचाराबाबत पुढील निर्देश दिले. त्यानंतर परळी वैद्यनाथ येथे येऊन त्यांनी वैद्यनाथ मंदिरात पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी शेतकरी कष्टकऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान येऊ द्यावे अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी केली. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव बाबासाहेब देशमुख, अध्यक्ष तथा तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.